वर्धा येथील कारंजा घाटगे तालुक्यातील रहाटी जंगल बीट मध्ये तेंदूपत्ता आणायला गेलेल्या इसमाचा वाघांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने गावात खळबळ उडाली आहे. नांदुरा येथील मुकुंद ढोके पत्नी मुलासोबत जंगलात तेंदूपत्ता आणण्यासाठी गेले असता काही अंतरावर जाताच 3 वाघांनी हल्ला केला. वडील आवाज देऊनही येत नसल्याने मुलाने गावातील नागरिकांना बोलावून आणले. जंगलात पाहणी केली असता वाघ वडिलांना ओढत नेताना दिसले. यात मुकुंद ढोके यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी घटनास्थळी वन विभाग अधिकारी पोलीस प्रशासन पोहोचून पंचनामा करण्यात आला. यावेळी तातडीचे 1 लाखांची मदत मृतकाच्या नातेवाईकांना वन विभागाकडून देण्यात येणार असल्याचे वन परिक्षेत्र अधिकारी RB गायनेर यांनी सांगितले. अश्विन शहा, विदर्भ न्यूज, वर्धा.